नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गरत आणि सदस्य गिरीश पाटील यांच्यासह समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शेका पक्षाला मोठा हादरा बसला आहे. उरण येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार महेश बालदी, नवी मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, चंद्रकांत खरत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी सरपंच अनंता पाटील, अनिल पाटील यांच्यासह युवक ग्रामस्थ उपस्थित होते. कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खरत आणि सदस्य गिरीश पाटील, रोशन वाघमारे, रवींद्र वाघमारे, सुनील पाटील, बाळाराम वाघमारे, रोशन वाघमारे, रामदास वाघमारे, रामू वाघमारे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी पक्षप्रवेश भाजपमध्ये करून शेका पक्षाला झटका दिला आहे. एकेकाळी डौलाने चालणाऱ्या शेका पक्षात संपूर्ण रायगडमध्ये दुफळी माजली आहे. स्वबळ राहिलेल्या शेका पक्षाला दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या घेऊन चालावे लागत आहे. त्यामुळे शेका पक्षाला आता स्वतःचाच आधार राहिला नाही. आमदार महेश बालदी यांच्या रूपाने सक्षम लोकप्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. हजारो कोटी रुपयांची विकास कामे या मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून झाली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेकडून पसंती मिळाली आहे. या प्रवेशामुळे कसळखंड ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांनी स्वतःला झोकून घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इंद्रायणी एकविरा मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजन सन 2024-2025 अंतर्गत 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी 12 लाखांचा निधी मंजूर केला असून त्या दोन्ही कामांचं भूमिपूजन सोहळा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. कळंबुसरे परिसरातील समाजसेवक कैलासवासी सुरेश शेठ राऊल यांनी इंद्रायणी डोंगर माथ्यावर श्री एकविरा देवीच्या मंदिराची उभारणी केली. सध्या हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिरात जत्रा उत्सव, शारदा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र विद्युत रोषणाईच्या तुटपुंज्या सेवेमुळे भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आमदार महेश बालदी यांनी याची दखल घेऊन आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजनमधून इंद्रायणी मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. समाजसेवक सुरेश शेठ राऊत यांचे स्वप्न आज विद्युत रोषणाईच्या कामातून पूर्णत्वास जात असून भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी लवकरच मंदिर परिसरात रस्त्याबरोबर पाणी पुरवठा करण्याचे काम शासन स्तरावरून हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही दिली. तसेच उद्योजक पी खार पाटील हे मंदिर परिसरात 500 झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याने त्यांचे आभार मानले. यावेळी उद्योजक पी खार पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, महावितरणचे अभियंता जयदीप नानोटे, सतीश सर्वोदय, महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राणी म्हात्रे, कळंबुसऱ्याचे सरपंच उर्मिला प्रशांत नाईक, उपाध्यक्षा संगीता रवींद्र गायकवाड, पूर्व विभागीय अध्यक्ष शशी पाटील, ज्येष्ठ नेते सूरदास राऊत, रत्नाकर राऊत, माजी सरपंच सुशील राऊत, उद्योजक सुरेंद्र राऊत, उपअभियंता वर्षा मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, साईचे सरपंच हिराजी मोकल, उद्योजक कुलदीप नाईक, कळंबुसरे शाखा अध्यक्ष राजेश पाटील, रुपेश पाटील, उद्योजक सागर खार पाटील, उद्योजक देवेंद्र पाटील, सुशांत पाटील, गजानन केणी, रमेश फुफेरकर, जयेश खार पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इर्शाळवाडी दुर्घटनेला 15 महिने पूर्ण झाले तरी दुर्घटनेच्या कटु आठवणी जगत इर्शाळवाडीचे उरलेले नागरिक आपले जीवन जगत आहेत. डोंगराच्या कुशीत सोलर ऊर्जेवर प्रकाशमान होणारी इर्शाळवाडी 15 महिन्यांपूर्वी चकनाचूर झाली होती. होत्याचे नव्हते झाले होते. या दुर्घटनेत शासनाकडून 27 जणांना मृत घोषित करण्यात आले होते तर 57 बेपत्ता नोंद करण्यात आली होती. दरडग्रस्तांच्या घरांचे स्वप्न हे अंतिम टप्प्यात आले आहे असून शुक्रवारी चौक इर्शाळवाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.
सिडकोद्वारे 44 घरांचे बांधकाम हे पूर्णत्वाला आले असून विधानसभा आचारसंहिते अगोदर 44 घरांच्या चाव्या दरडग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी दरडग्रस्तांच्या वारसांनी आम्हाला काम देण्याची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांशी संवाद साधून तात्काळ 12 तरुणांना रोजगार मिळवून देण्यास सांगितले तर 30 महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक सरपंच रितू ठुमरे यांनी केली असता 30 महिलांनाही रोजगार साधन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विकास पवार, गटविकास अधिकारी संदीप कराड, सिडकोचे गणेश देशमुख, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, सरपंच रितू सुधीर ठोंबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या इतर संचालकांना कधी अटक होणार असा प्रश्न या बँकेचे ठेवीदार विचारत आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. मग त्या पाठोपाठ कर्नाळा बँकेतील कोट्यावधींच्या या घोटाळ्यात शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या बरोबरीने सामील असलेल्या बँकेच्या संचालक मंडळातील 22 सदस्य आणि इतर अशा 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या मंडळींना कधी अटक होणार असे ठेवीदार विचारत आहेत. उरण मतदारसंघातील नवघरमध्ये आमदार महेश पालधी यांच्या विकास निधीतून श्री कनकेश्वरी मंदिरात सभा मंडपाच्या उभारण्यात आल्या आहे. या सभा मंडपाचे लोकार्पण आमदार महेश पालधी यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या सभा मंडपासाठी आमदार विकास निधीतून 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोईर, माजी उपसरपंच रवी वाजेकर्मी, शेखर तांडेल, नवघर ग्रामपंचायत सदस्य उषा बंडा, प्रीतम बंडा, दत्ताराम बंडा, सुनील बंडा, यशवंत बंडा, आशिष पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पेण तालुक्यात रक्षकच भक्षक बनल्याची घटना घडली असून ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारीवर असणाऱ्या एका पोलीस पाटलाने आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेत मित्राच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना वडखळ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. महिला फिर्यादी हिच्या पतीच्या मित्राने मैत्रीचा गैरफायदा घेत फिर्यादीच्या 14 वर्षीय मुलीवर लोणावळा येथे 1 जानेवारी 2022 ते 3 ऑक्टोबर 2024 दरम्यान अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान हे प्रकरण अल्पवयीन मुलीच्या आईला समजताच तिने वडखळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्तेवाड यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांना ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे तांबाटी ग्रामपंचायत ही ISO मानांकन मिळवणारी खालापूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्तेवाड यांनी तांबाटी ग्रामपंचायतीला नुकतीच माझी वसुंधरा अंतर्गत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, विस्तार अधिकारी महेश कभाडी, ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, विकास जाधव, सुखदेव चव्हाण उपस्थित होते. नवी मुंबईत मागील 2 वर्षात ऑनलाईन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या चोरट्यांनी उच्च शिक्षित आणि धनिकांना आपले लक्ष केले आहे. कोट्यवधी रुपयांची चोरी ऑनलाईन चोरीचे सत्र सुरू असून दिवसाला 1 तरी चोरीच्या घटना नोंद केल्या जात आहेत. मात्र या चोऱ्या रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस असमर्थ ठरले असून नवी मुंबई पोलिसांनी स्वतःच नवी मुंबई पोलिसांच्या नावाने बनावट एक्स खाते सुरू केलेल्या व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यामुळे ऑनलाईन चोर हे पोलिसांवर शिरजोर असल्याचे चित्र आहे. या भामट्याने इंस्टाग्रामवर सुद्धा नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाने बनावट खाते सुरू केले आहे. पोलिसांच्या सायबर सुरक्षा विभाग नियमितपणे समाज माध्यमांवरील विविध संकेतस्थळे आणि विविध समाज माध्यमांच्या ॲपवर पोलिसांच्या नावाने नागरिकांना फसवण्यासाठी अशी बनावट खाती सुरू आहेत. याचा मागोवा घेत असताना
पोलिसांच्या सायबर विभागाला संबंधित खाती आढळल्याने पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड सर्व्हिस रोडसह डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, ओवळा ते वाघबीळ नाका या रस्त्यांवर वन वे ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. टायटन हॉस्पिटल ते डीमार्टपर्यंत कोणत्याही वाहनांना सर्व्हिस रोडने जाण्यास परवानगी नाही. टायटन हॉस्पिटलमध्ये वाहने थांबवली जातील. टायटन हॉस्पिटलपासून डीमार्टकडे जाण्यासाठी वाहनधारक ओवळा सिग्नल मुख्य रस्ता घेऊन कासार वडवली आनंदनगर वाघबीळ रोडमार्गे जाऊ शकतात. वाघबीळ नाका ते ओवळा येथे सर्व्हिस रोड वापरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिले जाणार नाही. वाघबीळ नाका सिग्नलवर वाहने थांबतील. वाघबीळ नाका ते आनंदनगर आणि कासार वडवलीकडे जायचे असलेले वाहनचालक TJSP चौक चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जाऊ शकतात. वाघबीळ नाक्याहून ओवळा येथे जाण्यासाठी वाहनधारक वाघबीळ पुलाखालून मुख्य रस्ता घेऊन जाऊ शकतात. टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सर्व्हिस रोडपर्यंत नो पार्किंग झोन असेल. वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका या भागातही नो पार्किंग झोन असणार आहे. कामोटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांची ओळख पटवून ती मूळ मालकाने परत नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले आहे. कामोटे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 2013 ते 2024 या कालावधीत एकूण 31 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांच्या मालकांचा शोध तपास करण्यात आला असता कोणतेही मालक अद्याप मिळून आले नाहीत. त्यामुळे या वाहन मालकांनी वाहनाची ओळख पटवण्यासाठी कामोटे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन कामोटे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखले जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांची नावे बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. नगर जिल्ह्याच्या नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरिता सहकार्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार अशी पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या विभागांतर्गत 33 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील अकृषित कर पूर्णपणे माफ करणे, पूर्णा नदीवर 10 साखळी बंधाराच्या कामांना गती, राज्यातील 104 ITI संस्थांच्या नामकरण, जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यासह मुंबईतील वडाळ सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी देण्याचा आणि रमाई आवास शबरी आवास योजनेतील घरकुल अनुदानात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.